नमस्कार मित्रांनो, नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते। चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटांचा डोंगर नेहमी येत असतो, कारण सामना करण्याची क्षमता त्याच व्यक्तीमध्ये असते। आपली माणसं मोठी करा, आपण आपोआप मोठे होतो। दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात। विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात। जग नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त रहा। प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका, कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही। आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावे लागते, परंतु खाली येणे त्याची हार नसते, तर पुन्हा आकाशात झेप घेण्याची तयारी असते। एखादं नातं तोडण्याची वेळ येईल तेव्हा आपल्या मनाला फक्त एक प्रश्न विचारा, हे नातं एवढं का जपलं? आठवण येणे आणि आठवण काढणे यात खूप फरक आहे। आपण आठवण त्यांचीच काढतो जे आपले आहेत, आणि आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात। यश हे सोपे, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, परंतु समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते। आयुष्यात कधी कधी असं वाटतं, काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असतं, आणि काही माणसं भेटलीच नसती तर फार बरं झालं असतं। आज एक प्रॉमिस स्वतःला करा की कोणावरही लगेच विश्वास ठेवायचा नाही, कोणाच्या नादी लागायचं नाही, फालतू लोकांपासून चार हात लांब राहायचं, आपलं काम भलं आणि आपण भलं। प्रत्येकाचा वेळ प्रसंगी महत्व बदलत, जसं रात्री पंतीच आणि दिवसा सूर्याच। आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागतो। तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही। स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही। जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हारण्याची वाट पाहत असतात। जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा। मित्रांनो, जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला आपल्या मित्रमंडळीमध्ये आप्तेष्टांमध्ये शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा, आणि रोज असे नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।